नमस्कार मित्रांनो, हेल्प इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या लॉटरीची सोडत होते त्याचे सोडतीमध्ये आपलं नाव आले की नाही हे कशा पद्धतीनं चेक करायचं आहे. तसंच दुसरा पॉईंट म्हणजे जर आपले नाव महाडीबीटी लॉटरीमध्ये आले असेल तर कशा पद्धतीनं कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि ते कशा पद्धतीनं अपलोड करायचे ही सर्व डिटेल. तसंच तिसरा मुद्दा, डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर संमतीपत्र हे कसे पाहिजे. तसे संमतीपत्र मिळाल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस लॉटरीचे जे आपल्याला ठिबक किंवा एखादं यांत्रिकरणमध्ये नाव आलं असेल तर त्याची खरेदी केल्याच्यानंतर त्याचे GST बिल तसेच जे काही आराखडा असेल किंवा जे हमीपत्र असतं ते असो हे कशा पद्धतीनं अपलोड करायचं. ज्यावेळेस आपलं लॉटरीमध्ये नाव येतं त्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करतो, त्याच्यानंतर आपल्याला संमतीपत्र मिळतं. संमतीपत्र मिळाल्याच्यानंतर आपल्याला आपलं GST बिल तसं हमीपत्र असेल किंवा त्याचा एक आराखडा असतो तो कशा पद्धतीनं अपलोड करायचा आणि ते अपलोड केल्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय हे सर्व डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला सर्व प्रोसेस ही व्यवस्थित नीट समजेल. व्हिडिओला थोडाही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण या चॅनलवरती आज नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करून त्याला ऑलओवरती ठेवा, जेणेकरून काय होईल मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीनं आपण आता mahadbt.mahait.gov.in या वेबसाईटवरती आलेलो आहे. म्हणजे आपल्या सरकारचं जे महाडीबीटी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपण आलेलो आहोत. त्या पोर्टलवरती आल्याच्यानंतर अशा पद्धतीनं काही इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो. त्यामध्ये आपल्याला इथं जे उजव्या साईडला दिसतंय शेतकरी योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही सर्व प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमधूनही करू शकता. त्यासाठी आपल्याला वेगळं पफिन नावाचं एक ब्राउझर आहे, पफिन ब्राउझर, ते ब्राउझर ओपन यूज करून आपल्याला त्याला डेस्कटॉप साईडवरती ठेवून ही प्रोसेस सर्व प्रोसेस आपण करू शकता. त्यासाठी आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड किंवा आपला आधार ID टाकून त्यावरती जो रजिस्टर्ड नंबरवरती OTP जाईल त्यानेही आपण लॉग इन करू शकता. चला तर आता मी युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो. युजर ID आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर हे नवीन एक पेज खोलेल. त्यामध्ये आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबी यावरती आपल्याला क्लिक करायचं. मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला इथं चार ऑप्शन दिसतील. अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज आणि नाकारलेले अर्ज. त्यामध्ये आपल्याला छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण ज्या काही योजनेसाठी अर्ज केला असेल ते संपूर्ण अर्ज हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये जर आपलं लॉटरीमध्ये नाव आलं असेल तर आपल्याला इथं अशा पद्धतीनं जे स्थिती ऑप्शन दिसतं आहे इथं आपल्याला विनर अपलोड डॉक्युमेंट फॉर अंडर सिक्युरिटी अशा पद्धतीनं ऑप्शन येईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आता आपली याचाच अर्थ असा होतो की आपली लॉटरीमध्ये निवड झालेली आहे आणि आता आपल्याला कागदपत्रे हे अपलोड करायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर असतात त्यामध्ये आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आता ज्या ठिकाणी आपली निवड झाली त्याचा आपल्याला 8 नंबर आणि सर्वे नंबर म्हणजेच आपला गट नंबर इथं या ठिकाणी दिसेल. आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपण इथं आपल्याला दोन डॉक्युमेंट हे कंपल्सरी असतात अपलोड करण्यासाठी, एक 8 आणि एक 7/12. तर आपण आता 7/12 अपलोड करून घेऊ आणि 7/12 साईड ही साईज ही आपल्याला 15 KB ते 500 KB च्या आतमध्ये लागते. तर आता मी 7/12 अपलोड करून घेतो. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट निवडल्याच्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी थोडा वेळ थांबायचे. थोडा वेळ थांबल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला इथं कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले आहे अशी एक नोट येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर असं 7/12 जसं अपलोड केला त्याचप्रमाणे आपल्याला इथं 8 हे अपलोड करायचं. 8 अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपण वैयक्तिक कागदपत्रे अपलोड केल्याच्यानंतर काही दिवसातच एक 7-8 दिवसात आपल्याला काय होतं इथे एक पूर्वसंमतीपत्र ते आपल्याला इथं मिळतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पूर्वसंमतीपत्र आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला इथं पूर्वसंमतीपत्र एक ऑप्शन आहे डाव्या साईडला, त्या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं असतं.
त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय होतं, इथे पूर्व संमती पत्र पहा असं एक ऑप्शन आलेलं आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला इथं पूर्वसंमती पत्र दिलेलं असतं. ज्या काय योजनेसाठी आपण पात्र झालेलो असो त्या योजनेचे आपल्याला इथं डिटेल, आपलं नाव वगैरे अशा पद्धतीनं डिटेल दिलेले असते. ज्यासाठी योजनेसाठी पात्र झालो आहोत ते योजनेचं नाव इथे दिलेलं असतं. इथं दाखवलेलं आता तुषार सिंचन मिनी स्प्रिंकलर त्यासाठी इथं आणि त्याची इथं अंदाजित अनुदानाची रक्कम अशा पद्धतीने हे पूर्वसंमती इथं दिलेलं असतं. आता पूर्वसंमतीपत्र याचा अर्थ असा होतो की आपल्याला त्यांनी म्हणजे कृषी ऑफिसकडून आपल्याला जी काय लॉटरीमध्ये ज्या काही वस्तूची लॉटरी लागलेली आहे तर ती त्याची आपल्याला संमती भेटते की आपण आता ते खरेदी करायचे. आणि ती खरेदी वगैरे केल्याच्यानंतर त्यानंतरची पुढची स्टेप असते. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला पुन्हा कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं असतं. त्यामध्ये आपल्याला याच्या अगोदर आपण वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करा हे ऑप्शन पाहिलेले, आता आपल्याला बिल देयक या ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं कागदपत्रे अपलोड करा जे राईट साईडला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं जे आपण पूर्वीप्रमाणे सिलेक्ट डॉक्युमेंट हे इथं आता ठिबक सिंचन इनफ्राईन प्रणाली, तर इथं आपल्याला अशा पद्धतीनं चार डॉक्युमेंट अपलोड करायचे असते. तर पहिलं आहे बिल इनव्हॉइस. आता बिल इनव्हॉइस अपलोड करण्यासाठी आपल्याला जे आपण खरेदी केलेली वस्तू त्याचं आपल्याला जी एस टी बिल हे मिळालेलं असतं, ते जी एस टी बिल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं असतं. आणि जी एस टी बिल आता मी जी एस टी बिल अपलोड करून घेतो त्या ठिकाणी मी. आणि याची साईज मित्रांनो लक्षात घ्यायचे 15 KB ते 5 MB आतमध्ये असली पाहिजे. तर त्यानंतर आपल्याला जे बिल अमाऊंट दिलेलं आहे जी एस टी बिलचं जे अमाऊंट आहे ते अमाऊंट इथं टाईप करायचे. आणि त्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी त्याचा जो विक्रेत्याचा जी एस टी क्रमांक आहे तो ज्या आपल्याला बिलावरती दिलेला आहे जी एस टी क्रमांक हा टाईप करायचा आहे. तर मी जी एस टी क्रमांक टाईप करून घेतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी एस टी क्रमांक टाईप झाल्याच्यानंतर त्यानंतर जे जोडा ऑप्शन दिसतं आहे त्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आता मी त्यावरती क्लिक करून घेतो. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर एक नोट येईल, चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले आहे त्याला ओके करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण जे आत्ता बिल इनव्हॉइस अपलोड केलं त्याच्या या ठिकाणी याची डिटेल खाली आपल्याला इथं पाहायस मिळते. जर आपल्याला ते ओपन करून पाहिजे असले तर अपलोड केलेल्या कागदपत्र पायावर आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर आपल्याला आता दुसरं डॉक्युमेंट मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन, ही मायक्रो इरिगेशन सिस्टीम डिझाईन ही पण आपल्याला जे विक्रेत्याकडेच पाहायला मिळेल ती कशा पद्धतीनं असते ही मी आपल्याला दाखवतो किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कशा पद्धतीनं असते ती घेण्यासाठी मी ते देईन. त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला चलन कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केले आहे त्यावरती ओके करायचे. ते ओके केल्याच्यानंतर अशा पद्धतीने इथं हे पाहू शकता आपण इथं. त्यानंतर आता आपल्याला अन्य कागदपत्रामध्ये आपलं आधार कार्ड, बँक पासबुक हे स्कॅन करायचं. हे कंपल्सरी नाही आहे पण आपण एक ऑप्शनल म्हणून हे कागदपत्र अपलोड करणार आहेत, आधार कार्ड आणि बँक पासबुक. हे पहा ते पण व्यवस्थित जतन झालेलं आहे. त्यानंतर इथं खाली दाखवते ते. त्यानंतर आपल्याला हमीपत्र ब्रॅकेटमध्ये परिशिष्ट 7 हे पण आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं असतं. तर त्याची ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे कशा पद्धतीनं हमीपत्र असतं ते पाहण्यासाठी त्याला ओके करायचं आहे पुन्हा. अशा पद्धतीनं आपण हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. तर ते अपलोड झाल्याच्यानंतर या ठिकाणी आता पाहू शकता हे हमीपत्र याचा फॉर्मॅट हा काही अशा पद्धतीनं असतो हे बघू शकता. त्यावरती शेतकऱ्याची सही आणि 2 साक्षीदार यांची नाव व सही अशा पद्धतीनं हे हमीपत्र असतं. याची लिंक डाउनलोड करण्यासाठी याची लिंक मी खाली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर मायक्रो इरिगेशन सिस्टीमची डिझाईन ही पहा ही अशा पद्धतीनं असते. याची ही लिंक मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे पण मायक्रो इरिगेशन सिस्टीमची डिझाईन ही जे काय असते आराखडा ते पण आपल्याला आपल्या जे दुकानदार ज्यांच्याकडून आपण खरेदी केलेली त्यांच्याकडे मिळून जाईल. त्यानंतर 7 12 8 हे पाहू शकता अशा पद्धतीने घ्यायचं आहे. हे सर्व झाल्याच्यानंतर आपल्याला इथं चेकमार द्यायचे सूक्ष्म सिंचन संचांसाठी माझी निवड झालेल्या क्षेत्रावर मागील 7 वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संचासाठी कोणत्या शासकीय योजनेचा अनुदानाचा मी लाभ घेतलेला नाही याला चेकमार द्यायचे. आणि आपला बँक खाते क्रमांक आयएफएससी कोड व्यवस्थित चेक करायचा आहे. आणि त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खात्री आहे याला मी होय मला खात्री आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर चलन कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केले आहे अशा पद्धतीची नोट येईन आपल्यासमोर त्याला ओके करायचे. अशा पद्धतीनं आपण आपले बिल देय कागदपत्रे हे सादर करू शकतो. आता या ठिकाणी पाहू शकता आपण हे जे कागदपत्र सादर केल्याच्यानंतर हे जे ऑप्शन आहे इथून या ठिकाणी ऑटोमॅटिक गायब होईल. आता मित्रांनो आपण सुरुवातीला लॉटरी लागल्याच्यानंतर कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायची ती स्टेप पाहिली. त्याच्यानंतर आपल्याला पूर्वसंमती मिळाल्याच्यानंतर त्यानंतर कोणते कागदपत्र अपलोड करायचे आणि ते कशा पद्धतीने करायचे ती पण एक स्टेप पाहिली. त्याच्यानंतर आता शेवटची स्टेप अशी असते की ज्यावेळेस आपण पूर्वसंमतीच्या पत्राच्यानंतर कागदपत्रे अपलोड करतो म्हणजे आपण जे काही वस्तू खरेदी करतो आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी अर्ज केलेल्या बाबी
या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या छान्य अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती आल्याच्यानंतर इथं अशा पद्धतीनं आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन अब्लिक EMB रेकॉर्डिंग अँड जनरल अँड रिपोर्ट सबमिशन ह्या अशा पद्धतीचं ऑप्शन असतं. म्हणजे यानंतर आपल्याला काय असतं की आपल्याला आपले सर्व स्टेप कंप्लीट झाल्याच्यानंतर आपण GST इनव्हॉइस बिल वगैरे जे हमीपत्र वगैरे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर एक आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन होतं. जे आपल्या तालुक्याचे कृषी सहाय्यक असतात, कृषी सहाय्यक आपल्या गावात येतात आणि ती डायरेक्ट स्वतः येऊन आपलं एक जी काही वस्तू असेल किंवा आपलं ठिबक असेल किंवा यांत्रिकांमधली एखादी वस्तू असेल तर ते स्वतः त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन ते स्वतः त्याचं पंचनामा करतात आणि ते सगळं रेकॉर्ड त्यानंतर त्यांच्या लॉग इनला ही सर्व डिटेल अपलोड करतात. त्यानंतर याची सर्व सबसिडी जी काय असते आपल्याला जी काय वेगवेगळ्या वस्तूंची वेगवेगळी सबसिडी असते त्याप्रमाणे ती सबसिडी आपण जे ऑनलाईन फॉर्म करताना जो अकाउंट नंबर तिथं फिल केलेला असतो त्यावरती आपल्याला जमा होत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो महा DBT पोर्टलवर आपण A to Z प्रोसेस ही कशा पद्धतीनं असते त्याची माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तसेच अजून आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.